मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता छत्रपती श्री संभाजीराजे हे मुंबई येथे आमरण उपोषणाला बसले असून शासनाने राजेंच्या व समाजाच्या सहनशक्तीचा अंत न पाहता मराठा आरक्षणासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी जत तालुका मराठा समाजाच्या वतीनं येथील तहसीलदार उपविभागीय अधिकारी व पोलीस प्रशासन यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे छत्रपती राजे भोसले आजाद हे आझाद मैदान मुंबई येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर मागण्या शासनानं त्वरित मान्य कराव्यात या मागण्यांसाठी आपल्या कुटुंबियांना सोबत घेऊन यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी मराठा आरक्षण घटनात्मक व पन्नास टक्के ओबीसीमधूनच झाले पाहिजे सहा वर्षे झाले दुर्दैवी कोपरडी घटनेतील भगिनीला तात्काळ न्याय मिळून आरोपींना फाशी झाली पाहिजे मराठा आरक्षणासाठी आंदोलनातून ज्या आत्महत्या झाल्या त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे शासनाने जे आश्वासन दिले आहे त्याची आश्वासनपूर्ती त्वरित करावी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वैयक्तिक व्याज परवाना योजनेची मर्यादा पंचवीस लाख रुपये करावी सारथी संस्थेला एक हजार कोटी रुपये देऊन त्याचे कोल्हापूर येथे उपकेंद्र सुरू करावे प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी त्वरित वसतिगृह सुरू करावीत म मराठा आरक्षणामधील चौदा हजार आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत या सर्व मागण्यांची पूर्तता त्वरित करण्यात यावी या मागण्यांसाठी छत्रपती श्री संभाजी महाराज हे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसपासून आझाद मैदान मुंबई येथे आपल्या कुटुंबियांसह आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व त्यांच्या मागण्यांची शासनाने त्वरित दखल घेऊन सर्व मागण्या मान्य कराव्यात यासाठी आज जत संस्थांचे व श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसीलदार उपविभागीय अधिकारी व पोलीस प्रशासन यांना लेखी निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे म्हणाले की श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज ही हे मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आपल्या कुटुंबियांसह आमरण उपोषणाला बसले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नाहीये त्यातच त्यांची प्रकृती खालावत चालली आहे जर छत्रपतींच्या बाबतीत शासन असेच वागत राहिले तर शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील याची नोंद घ्यावी असा इशारा डफळे यांनी दिला यावेळी बोलताना मराठा सेवा संघाचे से पदाधिकारी श्री सुधीरदादा चव्हाण म्हणाले राजेंच्या उपोषणामुळे राजांच्या तब्येतीला काही झाल्यास याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल सरकारने राजांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात यावेळी मराठा समाजाचे उमेश सावंत सुजय उर्फ नाना शिंदे संतोष भोसले गणेश गिड्डे अमर जाधव मेजर सुनील चव्हाण श्रीकृष्ण पाटील अनिल शिंदे आदेश जाधव अतुल मोरे इंद्रजीत खानविलकर उमेश पवार संग्राम राजे शिरके कैलास गायकवाड डॉक्टर निलेश चव्हाण अनिल चव्हाण सुमित भोसले सुरेश पवार सचिन शिंदे सुनील जाधव सुमित कोडक प्रसाद साळुंखे धीरज चव्हाण विनायक चव्हाण यशवंतराव चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी जतचे तहसीलदार श्री जीवन बनसोडे यांना श्रीमंत राजे डफळे यांनी निवेदन दिले त्यानंतर बोलताना श्री बनसोडे म्हणाले की आपल्या सर्वांच्या भावना शासनाला कळवण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं आहे त्याच्या आणि त्यांच्या राज्य सरकारला ज्या तीन, तीन मागण्या मराथ, आहेत त्या, बांग, है त्या दो, दोन ते तीन वर्ष प्रलंबित आहेत त्यासाठी आम्ही जत 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 तहसीलदार प्रांतांना निवेदन दिलं आणि त्यांचं उपोषण लवकर संपवावं हे प्रशासनाला एक, एक निवेदन दिले जत तालुक्यातील तमाम मराठा बांधव एकत्रित होऊन प्रशासनाला जाणीव करून देण्यासाठी एकत्र जमून एक निवेदन दिलेलं आहे आमचे नेते छत्रपती संभाजीराजे हे मुंबईत आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या संबंधात आमरण उपोषणाला बसलेले आहेत गेली दोन ते आज तिसरा दिवस आहे त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही सर्व मराठा बांधव त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आणि सरकारने त्वरित त्याबाबत निर्णय घेऊन छत्रपती संभाजीराजेंचे राजांचा जीव वाचवा ही आमची नम्र विनंती एक आपण एक मराठा लाख मराठा असं या ठिकाणी आधी आपली मोर्चे झाली होती त्यावेळी आपण मराठा समाजावतीने शांततेन मोर्चे काढले होते मोर्चे काढूनसुद्धा आपल्या समाजाला न्याय मिळालेला नाही त्यासाठी समाजाचे दैवत संभाजीराजे या ठिकाणी मुंबईला उपोषणाला बसलेत जर त्यांना काय झालं तर समाजाला परत न्याय मिळेल ना मिळेल त्यासाठी समाजाच्या वतीनं त्यांचं उपोषण उठावं आणि लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे